गेल्या 28 वर्षांपासून सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येते. त्यानुसार आसुळगावमधील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत शुक्रवारी वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रुमशेठ भगत यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. यावेळी भाजप नेते दशरथ म्हात्रे, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, अशोक हुद्दार, बालम नाईक, मनोहर म्हात्रे, अक्षय हुद्दार, किशोर नाईक, शशिकांत शेळके, मोहन खाटकर, रोशन नाईक, संजोत शेळके यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. आता सुरुवातीच्या प्रमाणे 40-35-38 वाले पर्यंत आहेत. 38-40-35 मिळत वडील खुश असायचे. कारण ते काय नाही पेक्षा नापासपेक्षा पास झाला एवढं समाधान मिळायचं. परंतु आता 99.95-96% माझी नाच दोन तीन वर्षापूर्वी 10वी झाली, तिला 96.50% मार्क मिळाले. तरी 2 दिवस गप्प होती, कुणा अशी बोलली नाही, फोन नाही उचलला का, तर तिला 100% अपेक्षा होती. एवढी शिक्षणामध्ये स्पर्धा लागलेली आहे आणि स्पर्धा आपण आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. त्या मी जर फॉर्च्युनर गाडी घेतली असेल दशरथ म्हात्रेंनी, तर आपण त्याच्यापेक्षा मोठी घ्यायला जायची स्पर्धा करणं म्हणजे आपल्या खिशामध्ये प्लॉटचे पैसे असले तर करणं ठीक आहे, परंतु शिक्षणामध्ये स्पर्धा आपण करायला पाहिजे. हा जर 90% मार्क मिळतो, 91% मार्क कसा मिळवी, या दृष्टिकोनातनं आपण सर्व विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्या शुभेच्छा देण्यासाठी आणि वह्या आपल्या देऊन काही काहीचं अक्षर खराब असतं, आपण किती हुशार असलो आणि पेपरवर जर खराब अक्षर तपासणीसाला ना समजलं तर त्याचा पण काय फायदा होत नाही. म्हणून आपण या वयांच्या माध्यमातून जास्त निबंध लिहून, सुविचार लिहून आपण आपलं अक्षर कसं सुधारेल या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. शशिकांत शेळकेजी म्हणाले की या ठिकाणी कॉम्प्युटर युग आहे. कॉम्प्युटर युग म्हणजे काय? हा जो मोबाईल पाहतोय हा कुणा कोणाला माहिती आहे मोबाईल बोलतात ते? आमच्या काळात मोबाईल हा 7वी-10वी पर्यंत प्रकारच नव्हता. लाईनलाईन मोबाईल कोणाच्या घरी असेल तर त्याचं घरी जाणं बांधव होतं. टीव्हीचा तो विषयच नाही. तुमच्याकडे अनेक साधनं आहेत शिकण्याची, अनेक साधनं आहेत, एक न अनेक आहे. तुम्ही एवढे हुशार पाहिजे तर तुमच्यामध्ये पॉईंट पॉईंटला भांडणं झाली पाहिजे शिक्षणात की ह्या टक्केवारीमुळे ह्या पॉईंटमुळे मी गेलो. तुम्हाला वह्या मिळतात, पुस्तक भेटतं, सर्व काही मिळतंय. शिकण्याची जिद्द तुम्ही तयार करा. उराशी बालका की मला अभ्यास करून जे माझ्या आईवडिलांनी कष्ट केलं ते माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढीला, माझ्या कुटुंबाला येऊ नये. जे शिक्षक शिकवतात त्यांचा मान सन्मान या जिल्हा परिषदेच्या 8 गावांमध्ये मिळाला पाहिजे. शाळेचा नंबर पहिला आला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी अभ्यास कराल. जे जे गोष्ट लागेल सारी मंडळी तुम्हाला देण्यास कटिबद्ध आहे. आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला PMC योजनेअंतर्गत आपली या ठिकाणी नवीन शाळा आता मंजूर झालेली आहे. आपल्या तालुक्यात त्या 2 शाळा आपण सोडून घेतलेल्या आहेत, एक खेरणे आणि त्यामध्ये पहिला नंबर हा आसुळगावचा आहे. त्याबद्दल मी शाळेच्या वतीने श्री प्रशांत शेठ ठाकूर यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण दिवसेंदिवस शाळेचा पट हा वाढत चाललेला आहे. बसण्याची मुलांना थोडी अडचण आहे. 4 वर्ग हे दुरुस्ती अभावी बंद स्थितीत सध्या आहेत, त्यामुळे अत्यंत गरज होती. कारण आजूबाजूचा परिसर हा डेव्हलप होत असतो, होत असताना आपली सुद्धा शाळा ही हायटेक असली पाहिजे. बाहेरचे जरी कोण आलं त्यांना वाटली पाहिजे की आसुळगावची शाळा ही वेगळ्या प्रकारची आहे. आम्ही त्याप्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत.